जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मग तुला काय वाटतंय, म्हणजे मधुराच्या मनात नेमकं काय आहे, तिला काय हवं काय? नाही ना, तिच्या मनात नेमकं काय चाललंय याचा मला खरंच पत्ता नाही आणि सध्या मी कम्प्लीट माझ्या कामावरती फोकस्ड आहे. अरे पण मग तुमच्या दोघांचं पुढे काय? आमच्या दोघांचं पुढे काय म्हणजे मी मधुरावर कोणत्याही प्रकारचं प्रेशर टाकलेलं नाही. तिचे निर्णय घ्यायला ती स्वतंत्र आहे आणि असंच असावं असं मला वाटतं. आदित्य एक मिनिट, पण समजा या सगळ्यात तिने तुझ्याऐवजी वासूला निवडलं तर मग तुझं काय? मी मोठी बहीण आहे तुझी, तुला कधी काही माझ्याबरोबर शेअर करावं असं वाटलं, फ्रँकली काही बोलावं असं वाटलं, प्लीज बोल. मधुरा आत्ताच वेळ आहे, नंतर खूप उशीर होईल. मला सांग, हा निर्णय घेण्यासाठी कोणी जबरदस्ती करत नाही ना तुझ्यावर? तुमचं आणि मधुराचं लग्न नाही होऊ शकत. पण का? का ते मला नाही माहित, पण मला असं वाटतंय की हे नाही होऊ शकत. मला ते योग्य वाटत नाहीये वासू. तुला हा त्यांचा निर्णय मान्य? नाईलाज आहे वासू, आणि ताईने आपला दोघांचा विचार करून हा निर्णय घेतला असेल. हे बघ, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि माझ्या आयुष्याचे प्रश्न मीच सोडवणार आणि इतर कोणी वाटेल तसं नाही खेळू शकत माझ्या आयुष्याशी. तुला हा त्यांचा निर्णय मान्य? नाईलाज आहे वासू, आणि ताईने आपला दोघांचा विचार करून हा निर्णय घेतला असेल. हे बघ, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि माझ्या आयुष्याचे प्रश्न मीच सोडवणार आणि इतर कोणी वाटेल तसं नाही खेळू शकत माझ्या आयुष्याशी. गीता ऑफिसला का गेलीय? गीता रोज मीराताई सोबत आता ऑफिसला जाणार. रोज जाणार आहे, मग घरातली कामं कोण करणार? मग सेल्फ सर्व्हिस. वासू भाऊजींचं स्वप्न होत तुझं आणि त्यांचं लग्न व्हावं, हे बघ अशा परिस्थितीत आपणच त्यांना समजून घेतलं पाहिजे. आई अगं, मी आता जर त्याच्यासोबत राहिले ना तर तो त्याच्या स्वप्नातनं कधीच बाहेर येऊ शकणार नाही. आणि नाही हा, मला कोणाला अशी खोटी स्वप्न दाखवायची नाही आहेत. सो वासूला जर आता पुढे जायचं असेल, कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल, तर त्याला या सगळ्यातनं बाहेर येणं खूप गरजेचं आहे. मीरा खूपच स्ट्रॉंग होत चालली, पण आता आपण ठरवायचंय आपल्याला गुलाम व्हायचंय की राजा. होतीस कुठे दिवसभर? मी मीराताईंसोबत ऑफिसला गेले होते आणि मी अथर्वला सांगितलं होतं, तो काही बोलला नाही का? अथर्वचं जाऊ दे ग, पण मी कोणीच नाही का या घरची की तू मला न सांगता या घराला वाऱ्यावर सोडून बिंदास्त ऑफिसला निघून गेलीस? तुला घरची कामं तर नीट जमत नाहीत आणि ऑफिसला जायचंय तुला? उद्यापासून तू ऑफिसला जाणार नाहीस आणि दॅट्स माय फायनल डिसिजन. त्याला सतत असंच वाटत राहील की आज ना उद्या त्याचं हे स्वप्न पूर्ण होईल. आणि नाही हा, मला कोणाला अशी खोटी स्वप्न दाखवायची नाही आहेत. सो वासूला जर आता पुढे जायचं असेल, कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल, तर त्याला या सगळ्यातनं बाहेर येणं खूप गरजेचं आहे. हॅलो, काय म्हणतो खरात साहेब? नमस्कार वासू साहेब, नमस्कार. काय आज इकडे कसं काय येणं केलं? जरा मीरा मॅडमला भेटायचं होतं, ह्या काही वस्तू त्यांना द्यायच्या आहेत ना, त्याच्यासाठी आलं. अच्छा, नाही पण त्या आल्या नाही येतच. हरकत नाही, तुम्ही माझ्याकडे द्या, मी देईन त्यांना. नाही, रागिनी मॅडमने मला सक्त ताकीद दिली आहे की ह्या वस्तू मला मीरा मॅडमच्याच हातात द्यायच्या, त्यामुळे मी तुमच्याकडे देऊ शकत नाही. अरे बापरे, काय असं एवढं नक्की काय येतात? म्हणजे आम्हाला अगदी न दाखवता लपवून वगैरे घेऊन जात आहे म्हणून म्हटलं? लपवून द्यायचा प्रश्न नाहीये, लपवून द्यायच्या असत्या तर मी त्यांना ऍक्टरला भेटून दिले असते ना. पण काही गोष्टी खाजगी असतात, त्या खाजगीतच कराव्या लागतात, नाही का? हो नाही, बरोबर आहे तुमचं.
तसंही हल्ली मीराबाईंचं सगळंच पर्सनल आहे, कशाचे काही संबंध नाही. म्हणजे नाही नाही, मी असं म्हणत होतो की अरे आला तुमचा मीरा मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मिस्टर खरात. तुम्ही आज सकाळी सकाळी इथे ऑफिसमध्ये? हो, काही वस्तू द्यायच्या होत्या, रागिनी मॅडमने पाठवले मला, ते तुमच्याच हातात द्यायच्यात म्हणून तुमची वाट बघत होतो. थोडस प्रायव्हेट आहे. अच्छा ठीक आहे, आपण माझ्या केबिन मध्ये जाऊया का, तिथेच बोलू आपण. हो तिथं मी. हो चल. काय तमाशा चाललाय, काम करा. या मिस्टर खरात, बसा ना. बोला काय द्यायचं होतं? मॅडम, देवाशिष कामत यांच्या काही वस्तू मला तुम्हाला द्यायच्या होत्या, ज्या शेवटच्या क्षणी तपास करताना आम्हाला सापडल्या. या काही वस्तू आहेत, बघा. हो, आम्ही शोधाशोध करत होतो तेव्हा या सगळ्या वस्तू मिळाल्या. वासुभाऊजी, मी आजपर्यंत तुम्हाला अंधारात ठेवून एकही गोष्ट केली नाही आहे, आणि त्या डीलबद्दल म्हणाल तर मी तुमच्याकडे फाईल पाठवली होती, आणि ती डील कॅन्सलेशनचीच फाईल होती. तुम्ही त्याच्यावर सही केले हे बघूनच मी ती डील कॅन्सल केली. वासुभाऊजी, वासू, तुला हे सगळं कोणी सांगितलंय? म्हणजे कोणामुळे हा गैरसमज झालाय तुला? गार्गी, 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 अगं थांब, अगं सगळं शोधताय तुला गार्गी. अरे मला गार्गी दिसली होती, तेवढ्यात मला गार्गीच्याच किंचाळण्याचा आवाज आला, म्हणून मी मागे वळून पाहिलं आणि परत समोर पाहिलं तेव्हा गार्गी नव्हती. अरे यार गेली कुठे? मला भास होतोय. राजवीर, कुठे गेला होता? ऍक्च्युली ते कुठे, एक तर तुम्ही घरी न सांगता गेला, शाळेत गेला नाही म्हणजे मी काय समजायचं? मी शाळेत जायलाच निघाले होते पण मग अचानक एक महत्वाचं काम आलं. आणि कसलं काम? कसलं महत्वाचं काम? हो बोलतोय.
कंपनीत खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि कंपनीने या प्रॉब्लेमसाठी मला जबाबदार धरलाय. मला कंपनीचे 8 कोटी रुपये भरून द्यावे लागतील.